नमस्कार, मी मधुरा, मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बर्फाचा गोळा बनवतो आहे. मी साधारण 10 ते 12 आईस क्यूब्स घेतलेत बर्फाचे खडे. झाकणमध्ये खूप फटाफट करायची ही रेसिपी. आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये याचा चुरा करून घ्यायचा, क्रश करून घ्यायचा. मिक्सरला फिरवून झालं की हे बाजूला ठेवूयात. इथे माझ्याकडे 2 शॉर्ट ग्लास आहेत. तुम्ही डिस्पोजेबल जे कप्स मिळतात, पेपर कप्स, ते वापरले तरी चालेल. आणि काही स्ट्रॉज, तर तुम्ही हे पाहू शकता मस्त असं बर्फासारखं झालं आहे. हा, आता हे आपण ग्लासमध्ये काढून घेऊया. खाली पुश करायचं, यामध्ये टाकून. स्ट्रॉ घालायचं. तर इथे हा बर्फाचा गोळा व्यवस्थित तयार आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे याला आपण सिरप टाकायचं यावर. तर इथे माझ्याकडे काही रोज सिरप आहे आणि काही खस सिरप आहे. तर अर्थातच सगळ्यात आधी रोज सिरप. आहा, मस्त असं सिरप चारही बाजूने लावून घ्यायचं. की मग मी खस सिरप घेते, टेस्ट घेते. खूप फास्ट करावे लागते हे प्रोसेस, कारण हे मेल्ट पटपट होतं. जबरदस्त दिसतं आणि आपला बर्फाचा गोळा तयार आहे. बर्फाचा गोळा फस्त करून झालाय आणि तो पटापट मेल्ट होतो, त्यामुळे तो फस्त करावाच लागतो. तुम्हाला कमेंट करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. त्याशिवाय कुठेही 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 जायचं नाही. त्याचबरोबर तुम्ही हे माझे व्हिडिओ व्हॉट्सॲपवर तुमच्या फ्रेंडबरोबर शेअर करू शकता. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा.